नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ते नवरात्रीची महाअष्टमी फक्त संध्याकाळी तुम्हाला एक वेळेस हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र बोललात तर नवदुर्गा लक्ष्मी माता कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचे नशीब तुमची साथ देऊ लागेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल देवी तुमच्या घरात प्रवेश करेल लक्ष्मीची कृपा होईल कुलदेवी प्रसन्न होईल मित्रांनो महाअष्टमीचा दिवस हा खूप मोठा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो मित्रांनो अष्टमीच्या दिवशी खूप सारे उपाय खूप साऱ्या पूजा केल्या जातात कन्यापूजन केले जाते ओटी भरण्याचा जा कार्यक्रम केला जातो त्यासोबतच महाअष्टमीच्या दिवशी विविध नैवेद्य केले जातात म्हणून मित्रांनो या दिवशी आपल्याला मातेला प्रसन्न करायचं आहे देवी मातेला प्रसन्न करायचं आहे आणि यासाठीच तेरा ऑक्टोबर नवरात्रीच्या या महाअष्टमीच्या दिवशी तुम्हाला देवपूजेच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस आपल्या देवघरासमोर बसून आपले दोन्ही हात जोडून अगरबत्ती दिवा लावून एक वेळेस फक्त हा मंत्र श्रद्धेने विश्वासाने बोलायचा आहे मित्रांनो हा मंत्र काही असा आहे सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मित्रांनो अगदी शक्तिशाली मंत्र अगदी सोपा मंत्र आणि खूप चमत्कारी हा मंत्र आहे मातेचा मंत्र आहे नवदुर्गेचा मंत्र आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या महा चा दिवशी हा मंत्र जप अवश्य करा फक्त एक वेळेस तुम्ही हा मंत्र बोला श्रद्धेने विश्वासाने बोला असं नाही की कुठेतरी बघितलं आहे कोणीतरी सांगितलं आहे म्हणून मी ही सेवा करतोय म्हणून मी हा मंत्र जप करतोय असं नाही मनातून ती श्रद्धा विश्वास ठेवा देवीवर ठेवा स्वामींवर ठेवा आणि मग ही सेवा करा आणि मग हा मंत्र जप करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद